संगमनेरमधल्या अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून पेपरपासून विविध वस्तू आणि खेळणी बनवण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. गेल्या 2 वर्षांपासून या स्कूलमध्ये औरंगाबाद येथील तज्ज्ञ शिक्षिका नंदिनी थोरात आणि त्यांच्या सहकार्यामार्फत विद्यार्थ्यांना नवनवीन वस्तू शिकायला मिळत आहेत. पुढील काळासाठी हे शिक्षण त्यांना उपयोगी पडणार आहे. हस्तकलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे कलागुण वाढत असल्याची प्रतिक्रिया स्कूलच्या प्राचार्य जे बी शेट्टी यांनी व्यक्त केली. अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूल ऑर्गनायझेस अ आर्ट अँड क्राफ्ट वर्कशॉप एव्हरी इयर सेकंड अकॅडमिक इयर वेअर वी हॅव स्टार्टेड विथ दिस ऍक्टिव्हिटी अँड टीम ऑफ पीपल आर कॉल्ड फ्रॉम डिफरंट प्लेसेस टू ऑर्गनाइज दिस वर्कशॉप. वी हॅव विथ अस मिसेस नंदिनी थोरात हू हॅज कम फ्रॉम औरंगाबाद अलॉंग विथ हर कोऑर्डिनेटर्स हू आर ऑर्गनाइजिंग दिस शो ओव्हर हियर अँड दे आर कंडक्टिंग द वर्कशॉप विथ द चिल्ड्रन. So children are learning different activities every year when she is in the premises. They are learning new things, they are becoming more creative and they have learned to make the surrounding pleasant. Amrutvaini International School mein ye dusra saal hai jahan ki hum art and craft ka workshop organize karte hain. Har saal madam apne saath 4 team ke members ke saath yahan aate hain aur wo bachchon ko अलग अलग तरीके का आर्ट एंड क्राफ्ट सिखाते हैं. बच्चे उस तरीके से नवी चीज़ें सीखते हैं और उनमें एक क्रिएटिविटी जागती है और वो ये परफॉर्मेंस उनके लिए लाइवली हो जाता है क्योंकि उन्हें कुछ नवा सीखने मिलता है. तर अशा प्रकारचे विविध उपक्रम तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्कूलमध्ये राबवण्यात येतात. या उपक्रमांना विद्यार्थ्यांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतोय. सी मूवीज एन न्यूजसाठी कॅमेरामन सुखदेव गाडेकर संगमनेर.